नमस्कार मित्रांनो सोरा स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण घेऊन आहोत आपला महत्त्वाचा टॉपिक तांत्रिक घटक यामध्ये आज आपण शंभर प्रश्न बघणार आहोत आपल्या दोन ते तीन दिवसापासून आपला चांगला व्हिडिओ आपला तांत्रिकवर बनला नाही आणि बऱ्याच जणांचे आपण दुसरे टॉपिक घेण्याचा प्रयत्न करत होतो त्यापर्यंत परंतु आपल्या सर्वांचा सबस्क्रायबरची विनंती आहे की आपण कृषी तांत्रिकवर भर द्यावा त्यामुळं आपण पुन्हा कृषी तांत्रिक या घटकावर आलो आहोत सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज आपण ज्या स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी सर्वात महत्त्वाचा एक जे आर होता तो त्यांच्या जीवनाशी निगडीत होता तो म्हणजे कंत्राटीकरणाचा तो जे आर रद्द केला आहे शासनाने त्यामुळे ही स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी ही आनंदाची बातमी आहे त्यामुळं आता सर्वांना इथून पुढं सर्वांनी इथून पुढं अभ्यास करावा आणि आपलं जे इक्स जे ध्येय आहे ते साध्य करावं मित्रांनो वेळ न घालवता आपण आप सुरू करूयात आपल्या टॉपिकला त्यात आपला आजचा पहिला प्रश्न आहे पहा राज्यात पहिली कृषी गणना केव्हा करण्यात आली राज्यामध्ये जी कृषीगणना झाली ती पहिली कृषीगणना केव्हा करण्यात आली तर एकोणीसशे सत्ते सत्याहत्तरला नाईन्टीन सेवन्टी सेवनला म्हणजे काय झालं होतं राज्यात पहिली कृषीगणना सुरू करण्यात आली एकोणीसशे सत्याहत्तर तर ता पा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ कोठे आहे तर महाराष्ट्र राज्य फलोत्पादन जे फळाचं उत्पादन होते आणि वनस्पती औषधी वनस्पती हे मंडळ कोठे आहे तर पुणे येथे आहे पुणे येथे आहे फ राज्य फलोत्पादन आणि वनस्प औषधी वनस्पती मंडळ त्यानं तत्पुरी आता तिसरा क्वेश्चन घ्यायच्या अगोदर आपण एक तत्पुरी एक पाहू की आपली जे पी डी एफ होती मित्रांनो ज्यांनी ज्यांनी बऱ्याच मित्रांनी ते पी डी एफ घेतलेली आहे आपली एकशे न्याण्णव रुपयामध्ये ज्यांना ज्यांना ती पी डी एफ मिळालेली आहे आपली पहिली ते दुसरा टप्पा पी डी एफचा आपल्याला लवकरात लवकर मिळून जाईल या दोन ते तीन दिवसात आपल्या पी डी एफ मिळून जाईल या याचं या त्याच्यामुळं काळजी नसावी आणि ती पी डी एफ आपली दुसऱ्या नंबरची त्या ए वन नाईन्टी नाईन मेंबरला फ्री देण्यात येईल त्यामुळं टेन्शन घ्यायचं काम नाही पुढचा क्वेश्चन आहे पहा एकाच शेतात दोन किंवा अधिक पिके एकाच वेळी घेतात या शेतीला काय म्हणतात पहा एकाच शेतात दोन किंवा अधिक पिके एकाच वेळी घेतात या शेतीला काय म्हणतात सघन शेती पद्धती किंवा आंतरिक पीक पद्धती पा तुम्ही बघितलं असाल की कापसा कापूस आणि त्यानंतर त्या याच्या वळी असतात आपल्या तुरीच्या वळी असतात सोयाबीन सोयाबीनच्या नंतर त्याच्या तुरीच्या वळी असतात त्याला काय सघन शेती पद्धती म्हणतात किंवा आंतरपीक पद्धती म्हणतात हे दोन्ही नावं लक्षात ठेवा सघन शेती पद्धती किंवा आंतरपीक पद्धती एकाच शेतात दोन किंवा अधिक पिके एकाच वेळी घेतली जातात त्याला काय म्हणतात सघन शेती पद्धती आणि आंतरपीक पद्धती एका पिकाची कापणी केल्यानंतर त्याच शेतात दुसरे पीक पीकने घेतात तेच पीक घेणे पद्धती म्हणतात खोडवा पीक पद्धती पा एकाच पिकाची कापणी केल्यानंतर त्याच शेतात दुसरे पीक न घेता तेच पीक घेणे पद्धती म्हणजे खोडवा पीक पद्धती उदाहरणार्थ ऊस आता आपण जर ऊस कापला आणि त्याचा खोड त्याचा खोड खाली दशत राहते आणि त्यानंतर त्याला पुन्हा पागुरे फुटतात आणि ते काय पुन्हा तिथं एक ऊस तयार होतो प त्याला काय खोडवा पीक पद्धती म्हणतात तेच पिकापासून पुन्हा पीक तयार होते त्याला खोडवा पीक पद्धती म्हणतात उदाहरणार्थ ऊस प त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा आपल्याला की कृष्णा कालवा हा भारतातील सर्वात पहिला कालवा असून तो कधी पूर्ण झाला तर अठराशे साली कृष्णा कालवा हा भारतातील पहिला सर्वात पहिला कालवा असून तो कधीच पूर्ण झाला तर अठराशे पंच्याहत्तर साली तो पूर्ण झाला आता हे पाटबंधारे पा कालवा पाटबंधारे यावर आपल्याला एखादा क्वेश्चन अपेक्षित आहे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ ते कधी निर्माण झालं तर एकोणीसशे शहाण्णवला झालं पहा महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुण्याला त्यानंतर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरला विदर्भ म्हणजे नागपूरला एकोणीसशे सत्त्याण्णवला त्याचं आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाण्याला एकोणीसशे सत्त्याण्णवला त्याच्यानंतर तापी पाटबंधारे विकास एकोणीसशे सत्त्याण्णवला जळगाव येथे आता गोदावरी मराठवाडा सिंचन महामंडळ औरंगाबा आपले आप जे छत्रपती संभाजीनगर आहे त्यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला तिथं आहे आणि त्यानंतर पहा औरंगाबादला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे वाल्मी ही जी पाणी पुरवठ्याविषयी सर्वात महत्त्वाची योजना आहे म्हणजे ती एक संस्था आहे आणि तिला जल व भूमी व्यवस्थापन संस्था म्हणतात ती छत्रपती संभाजीनगर येथे आहे तर वा, वाल्मीचा आपण प्रश्न अदोगर घेतलेला आहे वाल्मीचा त्याचं काय डब्ल्यू ए एल यम आय म्हणजे वाल्मी वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट असे तिचा त्याचा संक्षिप्त म्हणजे कुलाँग फॉर्म आहे आणि ती तिचा जे स्थापना आहे सुरू झाली ती कधी ऐंशी एक्क्याऐंशीमध्ये झाली आणि ती छत्रपती संभाजीनगर येथे आहे पा त्यानंतर एक तशात ही झाली वाल्मी आणि एक मेरी पण आहे ती काय आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजे तिचा लांब फॉर्म महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट मेरी ही नाशिक येथे एक आहे एकोणीसशे एकोणसाठमध्ये स्थापन करण्यात आली आहे आणि ही पाटबंधारे प्रकल्पाच्या अनुषंगाने शोधन कार्य करते त्यामुळे ह्या लक्षात ठेवा आणि यावर एखादा प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे त्यानंतर पहा पुढचा क्वेश्न प्रश्न आहे आपला काळ्या मृदेला काळा रंग कशामुळे प्राप्त झाला तर काळ्या मृदेला काळा रंग कशामुळे प्राप्त झाला टिट्याने फेरस मॅग्नेटाईटमुळं टिट्याने फेरस मॅग्नेटाईटमुळं काळ्या मृदेला काळा रंग प्राप्त झाला पुढील क्वेश्चन आहे पहा जलसिंचन म्हणजे काय आता जलसिंचन म्हणजे काय पिकांना पावसाव्यतिरिक्त द्यावायचे पाणी याला काय म्हणतात जलसिंचन चढउताराच्या जमिनीवर ही जलसिंचन पद्धती फायदेशीर ठरते कोणती तर फवारा पद्धत आता चढउताराचा जे चढ आहे उतार आहे अशा जमिनीवर ज कोणती जिन जलसिंचन पद्धती फायदेशीर ठरते तर फवारा फवारा मारल्यासारखा त्याला फवारा जलसिंचन पद्धती म्हणतात तिथं कामी पडते ती त्याच्यानंतर पहा पुढचा क्वेश्चन आहे दुय्यम पोषक द्रव्य गंधक याचे कार्य काय दुय्यम पोषक द्रव्य आता पोषण द्रव्य आहे ते आवश्यक पोषण द्रव्य आणि दुय्यम आवश्यक पोषण द्रव्य तर याच्यामध्ये दुय्यम पोषक द्रव्य गंधक असते आणि मग इथंच प्रश्न येते की दुय्यम पोषक द्रव्य गंधक आहे आणि त्याचं कार्य काय तर तेलबियाचे तेलबियामध्ये काय तेलाचे व प्रोटीनचे प्रमाण वाढवणे हे गंधकाचं कार्य आहे म्हणजे तेलबियामध्ये ते त्याचा वा, तो वा प्रो, आ, हे होतो वापर आणि ते कशाचं तेलाचे प्रो आणि प्रोटीनचे प्रमाण वाढवणे हे काम गंधकाचं आहे राष्ट्रीय बियाणे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र कुठे आहे तर वाराणसी येथे आहे राष्ट्रीय बियाणे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र वाराणसी येथे आहे गांडुळाच्या सर्वात कार्यक्षम जाती कोणत्या प गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र असते हे सर्वांचे जमीन भुसभूषित करते आणि पिकाला ते पोषक असते जमीन आणि मग ते पीक उत्पन्न होते आणि त्यामुळे ह्या त्या, त्या कार्यक्षम जाती कोणत्या आहेत त्या गांडुळाच्या तर आयसेनिया पोईटिडा आणि युड्रीलस युजेनिया आयसेनिया पोईटिडा आणि युड्रीलस युजेनिया ह्या दोन जाती आहेत ह्या अतिशय कार्यक्षम आहेत गांडुळाच्या ह्या लक्षात ठेवा पण त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतात जलसिंचनाचा मुख्य स्रोत कोणता आहे तर विहिरी विहिरी आहे भारतात जलसिंचनाचा मुख्य स्रोत कोणता आहे तर विहिरी विहिरीद्वारे पाणी ज दिले जाते जलसिंचनासाठी सहजीवी नत्र स्थिर करणारे जीवाणू कोणते हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा आपण के के, कवर केला की यावर क्वेश्चन येतो म्हणजे येतो आणि आला तर कन्फ्युजन होते तर कन्फ्युजन होणे म्हणून आता पूर्णच कव्हर केलेलं आहे पहा सहजीवी आणि नत्र स्थिर करणारे आणि असिवजी असहजीवी नत्र स्थिर स्थिर करणारे सूक्ष्मजीव किंवा जीवाणू यावर आता पा सहजीवी नत्र स्थिर करणारे जीवाणू कोणते आहेत तर रायझोबियम अँड ॲसिटोबॅक्टर पा सहजीवी नत्र स्थिर करणारे दोन आहेत रायझोबियम आणि ॲसिटोबॅक्टर आणि असिविजी न असहजीवी नत्र स्थिर करणारे जीवाणू किंवा सूक्ष्मजीव आहेत ॲझॅक्ट ॲझोटोबॅक्टर ॲझो स्पिरिलम अँड बायझे रिंकिया आणि निलहरित सेवाल एवढे आहेत असिविजी नस असहजीवी नत्र स्थिर करणारे सूक्ष्मजीव मग इथं पहा सहजीवी असलं तर रायझो आणि ॲसी ॲसिटो बॅक्टर आणि असहजीवी म्हणलं तर ॲझो ॲझो सगळ्यात महत्त्वाचं ॲझो बॅक्टर ॲझ हो स्पिरिलम अँड बायझे नीलहरित निलहरित शेवाळ हे आहेत असिजी सहजीवी नत्र स्थिर करणारे सूक्ष्मजीव पहा त्याच्यानंतर पहा हे जे निलहरित शेवाळ आहे याला काय म्हणतात तर सायनो बॅक्टेरिया पाहि निलहरी शिवाल जे असहजीवी नत्र स्थिर करणारे सूक्ष्मजीव आहे यालाच काय म्हणतात सायनो सुद्धा म्हणतात हे लक्षात ठेवा असाच हे हा विचारतील याला या या याला यूज करतील हा वर्ड यूज करतील किंवा शेवाळ हा वर्ड यूज करू शकतात आपलं कन्फ्युजन झालं नाही पाहिजेत म्हणून हा पूर्णच कव्हर केला आपण महाराष्ट्रात कडधान्य पिकामध्ये कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वाधिक आहे ते कडधान्य आहेत कोणते तर हे सर्वाधिक आहे ते तुरीचं आहे तुरीचं कडधान्य कोणते कोणते की मूग डाळ हरभरा चना हरभरा पुन्हा आपले मूग उडीद हे जे काय आहे आणि तूर हे काय आहे कडधान्य आहेत आणि त्यापैकी सर्वात सर्वाधिक उत्पन्न आहे तुरीचं भाताच्या पिकाला कोणते हवामान मानवते तर भाताच्या पिकाला कोणते हवामान मानवते उष्ण व दमट उष्ण व दमट प्रकारचे हवामान भाताच्या पिकाला मानवते त्यानंतर पहा पुढचा क्वेश्चन आहे कापूस या पिकावर पडणारी महत्त्वाची कीड कोणती तर कापसावर पडणारी महत्त्वाची कीड कोणती बोंडाळी पहा ते जे कापसाला बोंड धरतात आणि त्या बोंडीमध्ये काय आळी तयार होते आणि ते कपूर्ण कापूस खिळखिळा करून टाकते आणि मग त्याच्यात कापूस तयार होत नाही ती बोंडाळी ही बोंडाळी काय करते ते कापूस खाऊन टाकते आणि त्यामुळं कापसावर पिकावर पडणारी महत्त्वाची कीड म्हणजे ती बोंडाळी कोणते बुरशीनाशक ताम्रयुक्त प्रकारचे आहे, तो बोर्डो मिश्रन, बोर्डो मिश्रन आहे। तर बोरडो मिश्रण बोरडो मिश्रण नावाचं बुरशीनाशक हे ताम्रयुक्त प्रकारचं आहे उत्थळ डोंगराळ जमिनीत काय फायद्याचे ठरते तर वनशेती करणे वनशेती करणे हे उत्थळ डोंगराळ जमिनीत फायद्याचे ठरते हे लक्षात घ्या वनशेती करणे पिकाच्या अरुंद पट्ट्या व समतल लागवडी पद्धतीस काय म्हणतात पिकाच्या अरुंद पट्ट्या अशा छोट्या छोट्या पट्ट्या व समतल लागवडीस काय म्हणतात तर पट्टा पद्धती अशा पट्ट्यानं सरळ हे सरल... आशे आशे जे असे आपल्या हे रेषा आहेत या पट्ट्यानं सरळ किंवा अशा सरळ अशा शेती करणे त्याला वनशेती म्हणजे पट्टा पद्धती अशी म्हणतात पट्टा पद्धती पा यावर एखादा प्रश्न येऊ शकतो आपल्याला की समजा हे शास्त्री नाव पण पुढं अदोगर क्वेश्चन पाहू आपण एक पहिला तामिळनाडू राज्यातील हा जिल्हा नैसर्गिक रबराच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पा आपल्याला नेस रब्बर कुठे मिळते ज्या तर केरळमध्ये राज्य विचारलं तर पण तामिळनाडू राज्यात हा जिल्हा नैसर्गिक रबराच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे तसे कन्याकुमारी कन्याकुमारीमध्ये नैसर्गिक उत्पादन जास्त मिळते आणि ते प्रसिद्ध मिळ आहे पा स्वर्गम बायकोलर मोनेक हे शास्त्रीय नाव कशाचं कोणत्याचं आहे तर ज्वारीचा पिकाचा आहे ज्वारी, ज्वारी. गॅसिपियम हिरसॅटम हे शास्त्रीय नाव कशाचं आहे कापसाचं गॅसिपियम हिरसॅटम हे शास्त्रीय नाव आहे कापसाचं लक्षात ठेवा पहा मित्रांनो सूर्यफुलाचे शास्त्रीय नाव काय आहे तर सूर्यफुलाचे शास्त्रीय नाव आहे हेलिअन्थस एनस हेलिअँथस एनस हे आहे सूर्यफुलाचे शास्त्रीय नाव मित्रांनो इथून पुढे आपण लाईक नाही केले तर समजून जाईल आपल्याला कंटेंट आवडत नाही त्यामुळे पुढील पार्ट आपला येणार नाही या व्हिडिओला जर जास्तीत जास्त लाईक आल्या जा तरच आपण पुढील व्हिडिओ बनवणार ना आहोत नाही तर दुसरी सिरीज आपण सुरू करणार आहोत त्यामुळं असं समज सम्झ, समजून घेऊ की आपली ही जी सिरीज आहे तर सर्वांना आवडत नाही त्यामुळं आपण आरोग्यसेवक किंवा कृषीचे काही आपले हे जे जी के मराठी इंग्लिश यावर आपण भर देऊ पण ही जर सिरीज चालूच ठेवायची असेल आणखीन रिव्हिजन काय लेक्चर घ्यायचे असतील तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा लाईकला काय पैसे लागत नाही त्यामुळं लाईक करा फक्त मोटिवेशन बूस्ट होते आणि त्यामुळं या व्हिडिओला आपण लाईकलं लाईक करा आणि शेअर करा नंतर सबस्क्राईबसुद्धा करा नैसर्गिक शेतीचे जनक कोणाला म्हणतात तर डॉक्टर मान मासानोवू फुकूओका का, का मासा नोबू फुकुओका यांना काय म्हणतात नैसर्गिक शेतीचे जनक म्हणतात नैसर्गिक शेतीचे जनक कोण आहेत डॉक्टर माना मासा नोबू फुकुओका हे जपानी शास्त्रज्ञ आहेत हे लक्षात ठेवा सेंद्रिय शेतीचे जनक कोणाला म्हणतात मग तर सर अल्बर्ट हार्वर्ड त्याला काय म्हणतात सेंद्रिय शेतीचे जनक पाच सेंद्रिय शेतीचे जनक पा सर आता सर्व सर्वजण सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत आपलं सिक्कीम जे स्टेट आहे ते पूर्ण सेंद्रिय तिथं सेंद्रिय राज्य म्हणून ओळखले जाते आता सेंद्रिय शेतीचे जनक कोणाला म्हणतात मग सर अल्बर्ट हाव हावर्ड, हावर्ड यांना काय म्हणतात तर सेंद्रिय शेतीचे जनक तंबाखूची पाने खाणारी अळी कोणती आहे तर स्पोडोप्टेरा ल्युट्युरा पा स्पोडोप्टेरा ल्युट्युरा ही जी आहे तंबाखूची पाने खाणारी अळी आहे आता हा तंबाखू पाणी काळे पाने ज्याला पा तंबाखूला ज्याला त्याला तंबाखूची आवड आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी ही मुख्य पिकाचा उत्पादन खर्च आंतर पिकाच्या उत्पादनातून भरून काढणे व मुख्य पीक बोनस म्हणून घेणे यास काय म्हणतात तर झिरो बजेट नैसर्गिक शेती म्हणतात झिरो बजेट नैसर्गिक शेती पा मुख्य पिकाचा उत्पादन खर्च आंतर पिकाच्या उत्पन्नातून भरून काढणे व मुख्य पीक बोनस म्हणून घेणे यास म्हणतात झिरो बजेट नैसर्गिक शेती आता समजा जर आपण सोयाबीन घेतली आणि सोयाबीन यामध्ये आपण जे मुख्य पीक आपलं सोयाबीन म्हणून घेतली आणि त्यामध्ये आपण तुरी तुरीची वळी टाकतो आणि समजा नंतर काय करायचं की तुरीच्या वळीनंच आपले जर जे आपण लागलेली लागत आहे ती निघली तर ते आपले जे आपण जे मुख्य पीक म्हणून घेतले सोयाबीन तर त्याच्यातून आपलं ते, ते झिरो बजेट नैसर्गिक शेती म्हणता येईल त्याला आणि त्या त्याच्यातून जास्त पैसे मिळतील आपले तर तिला झिरो बजेट नैसर्गिक शेती म्हणतात पुढचा प्रश्न आहे पहा मातीविरहित शेती म्हणजे काय आता मातीविरहित शेती म्हणजे काय तर हायड्रोफोनिक्स म्हणतात त्याला हायड्रोफोनिक्स आपण अदुकर पण हा प्रश्न कहर केलेला आहे तर हायड्रोफोनिक्स शेती कशी असते ती तुम्ही आपण यूट्यूबला नाही तर गुगलला जाऊन पहा वन स्ट्रॉ रेव्हॉल्युशन हे पुस्तक कोणाचे आहे वन स्ट्रॉ रेव्हॉल्युशन हे पुस्तक आहे डॉक्टर मासानोबू फुकुओका जे की आपले आत्ताच पाहिलं तर नैसर्गिक शेतीचे जनक आहेत हे जपानी सायंटिस्ट आहेत डॉक्टर मासानोबू फुकुओका यानं यांचं पुस्तक आहे वन स्ट्रॉ रिव्हॉल्युशन ऊस व शर्करायुक्त पिकासाठी कोणते जीवाणू खत वापरतात ऊस व वा शर्करायुक्त पिकासाठी कोणते जीवाणू खत वापरतात तर ॲसिटोबॅक्टर ॲसिटोबॅक्टर नावाचं जी जीवाणुखत वापरतात आम्लधर्मीय जमिनीसाठी कोणत्या जीवाणूखताची शिफारस केली जाते जे आम्लधर्मीय ॲश एश, ॲशिडिक जी जमीन आहे त्यासाठी जीवाणूखत कोणतं बायजेरिंकिया बायजेरिंकिया नावाचं बायजेरिंकिया को कोणता कोणत्या प्रकारचं असहि सहजीवी नत्र स्थिरीकरणा जीवाणू आहे ते हे बायजेरिंकिया नीलहरित शेवाळाचे जैविक खत म्हणून कार्य काय तर नत्राचे स्थिरीकरण करणे हे आपण आतोगरच पाहिलेलं आहे त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे चार सूत्री चार सूत्री भात शेती अँसेरा पद्धतीचे जनक आहेत कोण आहेत तर डॉक्टर नारायण सावंत हे आहेत चार सूत्री भात शेती एन्सेरा पद्धतीचे जनक भात लागवडीमध्ये फायलोक्रॉनचा अर्थ काय होतो तर एक फुटवा तयार होण्यासाठी लागणारा कालावधी एक फुटवा तयार होण्यासाठी कालावधी त्याला काय फायलोक्रॉन म्हणतात हे भाय भात लागवडीमध्ये ही संकल्पना आहे सिंचनाच्या पाण्याबरोबर खते वा मूलद्रवे देण्याच्या पधीला काय म्हणतात तर फर्टिगेशन म्हणतात तर सिंचनाचं पाण्याबरोबर काय खतं वा मूलद्रवे म्हणजे सिंचनाचं पाणी दे खतं खत टाकायचं आणि पाणी द्यायचं त्याला काय म्हणतात तर फर्टिगेशन म्हणतात फर्टिगेशन हे लक्षात ठेवा पहा पुढचा क्वेश्चन आहे टी एम सी म्हणजे काय टी एम सी म्हणजे काय थाउजंड मिलियन क्युबिक फीट म्हणजे शंभर कोटी पाणी ते थाउजंड मिलियन क्यू फीट म्हणजे आपण टी एम सी पाणी एवढे धरणातून एवढे सोडले या धरणातून तेवढे पाणी सोडले असं पाहतो टी एम सी पाणी सोडले आपण न्यूजमध्ये ऐकतो तर ते थाउजंड मिलियन क्यूबिक फिट आता क्यूसेक एक येते की एवढे क्यूसेक पाणी सोडले तर क्यूसेक म्हणजे काय तर क्यूबिक फिट पर सेकंड पुढचा क्वेश्चन आहे हे उपकरण कंपन पद्धतीने भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी वापरले जाते तर जिओफोन जिओफोन अंबानीचा जिओफोन नॉट अंबानीचा जिओफोन हे जिओफोन नावाचं एक कंपन पद्धतीनं भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी वापरले जाने उपकरण आहे जिओफोन हे उपकरण हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी वापरले जाते तर हायग्रोमीटर नावाचं उपकरण काय केलं जाते तर हवेत जी आर्द्रता आहे ते मोजण्यासाठी वापरले जाते पुढचा क्वेश्चन आहे गायवर्गीय जनावरांमध्ये गुणसूत्रे किती असतात तर गायवर्गीय जनावरांमध्ये गुणसूत्रे असतात साठ गुणसूत्रे असतात क्रोमोझोम साठ क्रोमोझोम असतात गायवर्गीय जनावरांमध्ये पा पुढचा क्वेश्चन आहे वन्यप्राणी संवर्धन कायदा कोणत्या वर्षी पारित झाला वन्यप्राणी संवर्धन कायदा कोणत्या वर्षी पारित झाला तर एकोणीसशे बहात्तर साली हा कायदा झाला पारित झाला एकोणीसशे बहात्तर लक्षात ठेवा पा आपल्याला अत्यंत महत्त्वाचं पद आहे ग्रामसेवक तसेच कृषीसेवक हे पद आहे त्यामुळं आपण काही दिवसातच आता परीक्षा सुरू होतात एप्रिलमध्ये संभाव्यता लोकसभा निवडणूक आहेत त्यामुळं ह्या लवकर लवकर परीक्षा होतील आणि एप्रिलच्या अगोदर तुम्हाला कदाचित एखाद्या वेळेस अपॉइंटमेंट भेटून जाईल त्यामुळं आत्ताच लागले तर चार ते पाच महिन्यात आता तुमचं जीवनाचा कायापालट होईल त्यामुळं या ज्या परीक्षा आहेत या परीक्षा आहेत त्या तुम्ही इमानदारीने अभ्यास करून सोडवा आणि तुम्हाला लगेच पोस्ट मिळणार आहे त्यामुळं अत्यंत महत्त्वाची पोस्ट आहे ग्रामसेवक आणि कृषीसेवक त्यामुळं जास्तीत जास्त अभ्यास करा आणि हा कृषी हा हा पार्ट आहे हा आपल्याला त्या पोस्ट मिळवण्यासाठी कारगर ठरणार आहे त्यामुळं एक एक क्वेश्चन तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे तुम्ही एक एक क्वेश्चन जे आता जे समजा घरून अभ्यास करणारे आहेत हाऊसवाईफ आहेत किंवा काम करता करता अभ्यास करायलात त्यांनी तर तुम्ही अशा झिरोस काढलेल्या असल्या त्याच्या त्यानंतर त्या काय करा की सतत सोबत ठेवून सतत त्याचं वाचन एक एक शब्द प्रश्नपाठ करा आणि त्या तुम्हाला नक्कीच कामी येणार आहे जिथं जाता येईल तिथं प्रत्येक वेळेस थोडा वेळ व्हिडिओ पहा थोडं म्हणजे नंतर हिडिओ नसेल पाहता आला तर तुम्ही त्याचे पी डी एफ हे करा आणि तुम्ही ते वाचा आणि सतत वाचत राहा जिथं जाचाल तिथं वाचत राहा आणि त्यामुळेच हे प्रश्न पाठ होतील आणि अथवा जर तुम्ही जर वाचत गेले असे तर काही समजणार नाही जास्तीत जास्त प्रश्न पाठ करण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्रात हा दिवस सिंचन दिन म्हणून साजरा केला जातो तर ते आहे सव्वीस फेब्रुवारी शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानंतर स्मृती सव्वीस फेब्रुवारी हा महाराष्ट्रात सिंचन दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पहा वाराबंदी ही स संकल्पना आहे संज्ञा संदर्भ कशासाठी आहे सिंचनाच्या पाण्याचे वेळापत्रक होय सिंचनाच्या पाण्याचे वेळापत्रक होय वाराबंदी ही संकल्पना त्याच्यासाठी आहे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ स्थापना तर ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे झाले आपण याच्या अगोदर कृष्णा कालवा संदर्भाला त्यावेळेसच हे पाटबंधारे पाहिलेले आहेत त्यानंतर पहा ठिपक सिंचनाच्या तोट्यामध्ये जमा झालेला क्षारांचा साखा घालवण्यासाठी कोणत्या आम्लाचा वापर करतात पण ठिबक सिंचनाच्या तोट्यामध्ये जमा झालेला क्षारांचा जो साखा आहे तो घालवण्यासाठी कोणत्या आमलाचा वापर करतात तर हायड्रोक्लोरिक आमलाचा वापर करतात हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहे एस टू ओ फोर हायड्रोक्लोरिक आम्ल एस सी एल सॉरी हायड्रोक्लोरिक आम्ल एच सी एल याचा वापर करतात तर ते साका असते पा तुम्ही जर आपण पाणी तपवल्यानंतर पहा पाणी तपवल्यानंतर एक आपल्या त्याच्या फिट हिटरमध्ये आपले ते तुकडे दिसतात पाण्याचे तसा एक फिटिंग होते ते आणि ते त्याचा साखा घालण्यासाठी काय होते मग ते पाण्या शार असे जमा होतात आणि मग ते आ, तिंबक सिंचनाच्या तोट्या बंद होतात ते पूर्ण घालण्यासाठी हायड्रो हायड्रोक्लोरिक अंमलाचा वापर करतात एस सी एलचा जमीन व पाण्याच्या क्षेत्रात काम करणारी वाल्मी ही संस्था कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर आत्ताच पाहिलं आपण वॉटर अँड लँड मॅनेजमेंट ॲक्ट इन्स्टिट्यूट त्याच्यानंतर पहा शेळीच्या दुधात आढळणारे कोणते आम्ल जे यकृतात फॅट साठवण्याचा धोका कमी करतात तर ओरेटिक नावाचं ओरेटिक आता शेळीच्या दुधात हे दूध दु, आयुर्वेदिक असते म्हणतात तर पहा शेळीच्या दुधात जे आम्ल असते ते आम्लं काय करतात एक यकृतात आपल्या फॅट्स जमा होत येत नाही साठवण्याचा धोका कमी करते आणि ओरेटिक ते नावाचं आमलं येते कोणतं आहे ओरेटिक पहा पुढचा प्रश्न आहे टेबल एक्स कशाला म्हणतात टेबल एक्स तर ज्या अंड्यापासून पिल्लू मिळत नाही त्यांना काय म्हणतात टेबल एक्स आपण जे अंडे खातो आता तर ते अंडे आहेत टेबल एक्स ज्या अंड्यापासून पिल्लू मिळत नाही गावराणी अंड्यापासून मिळते पिल्लू त्यामुळे ते टेबल ते एक्स आहेत का तर नाही महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ कुठे आहे तर अकोला महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ कुठे आहे अकोल्याला पावसाचे पाणी संवर्धन करण्याकरता शेतकऱ्याने कोणत्या प्रकारचे ढाळ बांधावे तर समतल बांध समतल नाव बांध नावाचे ढाळ बांधावे शेतकऱ्याने त्यामुळे पुढचा प्रश्न आहे कोणत्या सिंचन पद्धतीमध्ये खत मात्रा फायदेशीर ठरते तर ठिबक सिंचनेमध्ये ठिबक सिंचनामध्ये जर खत मात्रा दिली तर ती फायदेशीर ठरते गव्हाच्या दोन वळीतील अंतर किती सेंटीमीटर असते तर बावीस पॉईंट पाच सेंटीमीटर असते गव्हाच्या दोन वळीतील अंतर गहू पेरल्यानंतर अशा दोन वेळीतील अंतर किती असते बावीस पॉईंट पाच सेंटीमीटर हे लक्षात ठेवा पुढचा क्वेश्चन आहे पीक विमा योजनेची कल्पना कोणाची आहे तर पीक विमा योजनेची कल्पना आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची हे पीक विमा योजनेची कल्पना हे लक्षात ठेवा पीक विमा योजनेची कल्पना डॉक्टर राजेंद्र प्रसाद सर्वकष पीक विमा योजनाचा योजना कधी सुरू झाली तर एकोणीसशे पंच्याऐंशी साली सर्वंकष पीक विमा योजना सुरू झाली एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पहा महाराष्ट्र राज्यात डायल्ट येथे काळी माती आढळते तर दख्खनचे पठार आपले जे द पठार आहे त्यामध्ये सर्वत्र काळी माती आढळते हे लक्षात ठेवा पा जमिनीतील वायूमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण असते तर हा प्रश्न येऊ शकतो झिरो पॉईंट झिरो तीन टक्के हे काय कार्बन डायऑक्साईडचे आपल्या वायूमध्ये प्रमाण असते झिरो पॉईंट झिरो तीन टक्के लागवडीखाली असणाऱ्या जमिनीमध्ये कार्बन आणि नायट्रोजनचे प्रमाण कसे असते कार्बनास नायट्रोजनचे प्रमाण कसे असते तर दहास एक दहा से एक दहा कार्बन असेल तर एक नायट्रोजन असते लागवडीखाली असणाऱ्या जमिनीमध्ये हे लक्षात ठेवा त्यानंतर पहा पुढचा क्वेश्चन आहे महाराष्ट्राच्या जमिनीत या घटकाचे प्रमाण अधिक आहे तर पालाशचे आहे पालाश महाराष्ट्राच्या जमिनीत या घटकाचे प्रमाण अधिक आहे तर ते पालाचं प्रमाण सर्वाधिक आहे पिकाच्या वाढीसाठी या घटकाची उपयुक्तता अधिक असते तर पिकाच्या वाढीसाठी नायट्रोजनचे यांचे नायट्रोजनचे काय असते नत्राचे प्रमाण जास्त असावे लागते हे उपयुक्तता अधिक आहे नायट्रोजनची लॅटेराईट जमिनीत या दुय्यम खनिजाचे प्रमाण अधिक असते तर ते केओलिनाईटचे प्रमाण अधिक असते केओलिनाईट <Santhe> महाराष्ट्र राज्यातील बहुतांशी हवामान आहे तर समशीतोष्ण व कोरडे आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचं तापमान बहुतांशी कोणतं आहे तर समशीतोष्ण व कोरडं आहे पा पुढचा क्वेश्चन आहे हे जमिनीतील पाण्याचा दाब मोजण्याचे एकक आहे तर ॲटमॉस्फिअर ॲटमॉस्फियर हे, हे जमिनीतील पाण्याचा दाब मोजण्याचे एकक आहे पुढचा प्रश्न आहे पिकाच्या मुळाची वाढ जमिनीच्या या स्तरावर चांगली होते तर शून्य ते साठ सेंटीमीटरपर्यंत काय होते पिकाची व्हाड या मुळाची वाढ जमिनीच्या यस्त्रात चांगली होते झिरो ते सहा सेंटीमीटरपर्यंत चांगली होते समपातळी रेषेप्रमाणे बांध या परिस्थितीत घालावेत तर जमिनीचा वापर तीन टक्केपेक्षा कमी असल्यास समपातळीत रेषेप्रमाणे बांध घालावे लागतात पहा पद्धत जमिनी करता योग्य नाही कोणत्या तर रेताळ जमिनीमध्ये सरीच पाडता येत नाहीत पा मग त्या रेताड जमिनीमध्ये सरी पद्धत काहीच कामाची नाही कोणत्या खत प्रकारात सर्वात जास्त नत्राचे प्रमाण असते तर भुईमुंग पेंड असते ना भुईमुंग पेंड त्यामध्ये सर्वाधिक नत्र असते नत्राचे प्रमाण सर्वाधिक असते तर ते कशात भुईमिंग पेंडमध्ये सर्वात जास्त नत्राचे प्रमाण असते त्यानंतर पहा पुढचा क्वेश्चन आहे आपण ही शंभर नॉनस्टॉप शंभरची सिरीज पाहत आहोत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अत्यंत संशोधन करून म्हणजे दुसऱ्या बऱ्याच पुस्तकाचा रेफर करून हे क्वेश्चन काढलेले आहेत आपल्यासाठी आणि हे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत त्यामुळं चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रांना पण कळवा की अत्यंत महत्त्वाचे आहेत कोणाच्या जीवनामध्ये आपण चार गोष्टी चांगल्या पाठवायचे असतील तरी आपला व्हिडिओ पाठवा कारण हे तुम्हाला तुमचं करिअर घडवणार आहेत त्यामुळं पुढचा क्वेश्चन आहे मासळी खतामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते तर चार पॉईंट दहा टक्के असते मासळी खत मासळी खत पण असते पा उथळ जमिनीत सरासरी इतके पाणी उपलब्ध असते तर नव्वद ते शंभर मिलीमीटर उथळ जमिनीत भारी जमिनीत इतके पाणी उपलब्ध असते तर दोनशे वीस ते चा दोनशे चाळीस पा जमिनीतील आणि पाण्याचे उपलब्ध प्रमाण हे आपण सगळेच घेतलं उथळ भारी आणि मध्यम भारी जमिनीत दोनशे वीस ते दोनशे चाळीस मिलीमीटर मध्यम जमिनीत इतके पाणी असते उपलब्ध असते तर एकशे पन्नास ते एकशे साठ मिलीमीटर हे तुम्ही क कव्हर करा चांगलं बेसाल्ट खडकावर प्रचंड पाऊस उष्णतेपासून झीज होऊन ही मृदा तयार होते तर ती जांभ ही मुर्दा होते आता बेसाल्ट खडकावर पाऊस प्रचंड पाऊस पडल्यानंतर उष्णता या आणि या गोष्टी यापासून काय होते मुर्देची झिज होते आणि जांभी मृदा तयार होते त्यानंतर पहा पुढील क्वेश्चन आहे भारी काळ्या जमिनीस असे म्हणतात तर भाळी काळी कपाशीची जमीन म्हणतात महाराष्ट्र राज्याच्या उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा कमी होत आहे काय होत आहे कमी होत आहे पा सेवा क्षेत्राचा जास्त वाटा वाढत आहे आणि शेती क्षेत्राचा वाटा कमी होत आहे या ऊसाचा खोडवा चांगला मिळतो तर पूर्व पूर्वहंगामी ऊसाचा हंगामी हंगा जे ऊस असते त्या त्याचा ऊसाचा खोडवा चांगला मिळतो आणि त्यापासून आणखीन उत्पन्न घेता येते खोडवा म्हणजे बी त्या खोडवा ते चांगला मिळतो पूर्व हंगामी आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ कोणती तर लासल लासलगाव पहा लासलगाव कांदा हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आशिया खंडातील आहे ही सर्वात मोठी बाजारपेठ कांद्याची आज लासलगाव पहा पुढचा क्वेश्चन आहे आंब्यापासून दरवर्षी फळे मिळवण्यासाठी हे संजीवक वापरतात तर कल्टार कलटार नावाचं संजीवक वापरतात आणि ते त्याच्यापासून काय होतं दरवर्षी आंब्याला आंबे आम्भे मिळतात ते त्या द्राक्षावरच ते कोणतं जिब्रिक ॲसिड वापरतात ते संजीवक अशा प्रकारचं मॅलिक ॲसिड कोणत्या प्र पिकापासून मिळते तर हरभरा पहा हे मॅलिक ॲसिड असा वेगळा प्रश्न आहे मॅलिक ॲसिड कोणत्या पिकापासून मिळते तर हरभरा कृषी औद्योगिक विकासाच्या दृष्टीने हे पीक सर्वात महत्त्वाचे आहे जे कृषी औद्योगिक विकासाच्या दृष्टीने हे पीक सर्वात महत्त्वाचे आहे तर ऊस पा कृषी उद्योग जर याची साखर तयार होती म्हणजे कारखाने तयार होतात म्हणजे त्यामुळे साहजिक कृषी उद्योगाच्या विकासाच्या दृष्टीने ऊस पीक महत्त्वाचं आहे पा पीक उत्पादनाबरोबर कुक्कुटपालन करणे हा कोणत्या प्रकारचा उपक्रम आहे तर पूरक उपक्रम आहे पूरक उपक्रम आहे हे लक्षात ठेवा साधा प्रश्न आहे पण आपल्या परीक्षेला आला तर आपण कन्फ्यूज होतो क्लेरी आ, पा क्लेरीफाईड बटर हे असे कोणत्या दुग्ध पदार्थात म्हटले जाते तर शुद्ध तुपाला काय म्हणतात क्लेरीफाईड बटर क्लेरिफाईड बटर शुद्ध तूप शुद्ध तूप क्लेरिफाईड बटर कारल्याचा कडूपणा त्यातील कोणत्या घटकामुळे असतो तर कोणत्या घटकामुळे असतो तर मेमोर डिकोसाईट मेमेर मेमो रडिकोसाईट्समुळं त्या कारल्यात कडुपणा असतो द्राक्षामध्ये ही प्रमुख आम्ले असतात तर टाटारिक आमलं आणि मॅलिक आम्लं मॅलिक ॲसिड आणि टाटारिक ॲसिड हे असते द्राक्षामध्ये आणि त्यामुळे ते आंबट असते द्राक्षातील फुलगळ थांबवण्यासाठी कोणते संजीव वापरतात तर सायकोसिल सायकोसिल हे नावाचं संजीवक वापरतात द्राक्षातील फुलगळ थांबवण्यासाठी पहा पुढचा क्वेश्चन आहे भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमामध्ये वने व वन्यजीव अधोरेखित केले आहेत तर कलम अठ्ठेचाळीस अ कलम अठ्ठेचाळीस अमध्ये भारतीय राज्यघटनेत कलम वने आणि वन्यजीव अधोरेखित केले आहे त्यानंतर पहा पुढचा क्वेश्चन आहे वन स्थिती अहवाल दोन हजार अकरानुसार भारतातील वनक्षेत्र किती आहे तेवीस पॉईंट एक्केचाळीस टक्के खैराच्या झाडापासून मिळणारा कात त्याच्या कोणत्या गाभ्यापासून मिळाला जातो तर गाभ्याचे लाकूड आणि असं जे का आपण चंदनाचं तेल येतं ते चंदनाच्या गाभ्यापासून चंदनाचं तेल खैराच्या गाभ्यापासून खैराचं काय तर कात मिळवला जातो थंड पाण्यातील मत्स्य वापरला जाणारा मासा कोणता तर महाशीर महाशीर हे लक्षात ठेवा कोळंबी संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेली कोणती जात आहे ती जम्बो कोळंबी म्हणून ओळखली जाते तर ती कोळंबी संवर्धनासाठी पहा जी जात आहे ती जम्बो कोळंबी म्हणून लागली जाते ती आहे मॅक्रो रोझेनबर्गी मॅक्रो रोझेनबर्गी नावाची जी जात जम्बो कोळंबी म्हणून ओळखली जाते मत्स्य शेतीसाठी वापरायच्या पाण्याचा सामूह किती असावा तर सहा पाच ते सात पाच आणि आपण जे पोषक शेतीचे पोषक द द्रव्य चांगला असावं असं असा कोणता सामूह आहे शेतीच्या म्हणजे जमिनीसाठी ते सहा पॉईंट पाच ते आठ आपन, आठ आपण आठ पॉईंट काय पाहिला आहे तर तसाच शेतीचा सामू चांगला असेल त्याच्यात त्या शेतीसमध्ये मा मत्स्य शेती, शेती पण करता येते हापूस आंबा निर्यात योग्य असूनही बाजारात स्थिर होऊ शकत नाही आता एखाद्या वेळेस हापूस आंबा हा काय निर्यात योग्य असू नये हापूस आंबा खाण्यासाठी एकदम गोड आणि एकदम गरायुक्त असतो पण कधी कधी काय होतं त्याचा भाव पडतात त्याचं कारण काय माहिती आहे का या पा या आंब्यात पांढरा साखा पडतो पहा तुम्ही कधी आंबा खाल्ला असेल तर चिरल्यानंतर त्याच्यात पांढरं ते पांढरं पांढरं ते दिसते त्याचा साखा खाल्ल्या जातं त्याचा पांढरा दिसते ते पांढरं काय आहे त्याचा साखा जो असतो पांढरा साखा तयार होतो त्यामुळं ती त्याची निर्यात हे ते स्थिर राहत नाही एखाद्या वेळेस चांगला आंबा आला पांढरा साखा नाही पडला तर चांगल्या दराने विकले जाते आणि पांढरा साखा थोडा थोडा पडला तर ते त्याचा दर घसरतो कोणत्या वृक्षापासून भरपूर प्रमाणात डिंग मिळतो तर बाभूळ बाभुळावर डिंग जास्त असते चंद्रकला ही पिकाची जात आहे तर नारळाची जात चंद्रकला ही जात पिकाची कोणी आहे तर नारळाची क्वीन मॉरिशस या कोणत्या फळाच्या जाती आहेत तर हे अननसाच्या जाती आहेत क्वीन मॉरिशस कोणत्या फळाच्या जाती आहेत तर अननसाच्या जाती आहेत साठवणूक कराव्याच्या धान्यातील आदरचे जे प्रमाण किती असावे तर दहा टक्के पहा जर आपल्याला एखादं साठवून ठेवतो आपण गहू घेतल्यानंतर ते एकदा कोठीत ठेवल्या जातो नाहीतर आपण पोत्यामध्ये ठेवल्या जातो कुठेतरी एखाद्या एक पहिले अगोदर कणगे असायचे अशा काही गोष्टी असायच्या की तिथंच माल साठवून ठेवायचे तर त्यावेळेस त्याची आद्रता मोजतात पा तर त्याची दहा टक्क्यापेक्षा आद्रता कमी असेल तर ते काय तर प्रमाण किती तर दहा टक्के दहा टक्के असेल तर तिथं ते माल टिकतो आता एक गोडाऊन असतात पहा गोडाऊनमध्ये गोडाऊनमध्ये काय करतात ते आर्द्रता कमी असली आर्द्रता कमी असली की ते ते गोडाऊनमध्ये ठेवल्या जाते त्यानंतर पहा मोहरी हे पीक कोणत्या वर्गात मोडते तर हे गळीत धान्य पिकात मोडते पा आपल्या जर मोहरी हे पीक कोणत्या वर्गात मोडते असेल तर ऑप्शनमध्ये दिले गळीत धान्य कडधान्य आणि अशा काही काही दिलं तर आप तृणधान्य तर यातून आपण कन्फ्यूज होऊन जातो आणि हा प्रश्नच आपल्याला अटेम्प्ट होत नाही मग मोहरी हे पीक कोणत्या वर्गात मोडते तर गळीत धान्य पीक लक्षात ठेवा गळीत धान्य पीक कांद्याचा लिपिवळसा रंगाचा कोणता वाण निर्यातीसाठी चांगला आहे तर फुले सुवर्णा नावाचा वाण हा निर्यातीसाठी चांगला आहे आंब्याची कोणती जात हे लोणच्यासाठी उत्तम मानली जाते तर ती हे कोकण रुची कोकण रुची नावाची जात आहे ती आंब्याच्या लोणच्यासाठी अतिशय उत्तम आहे गाजर गवताचे प्रभावीरित्या नियंत्रण करण्यासाठी हा जैवघट उपयुक्त ठरला आहे तर तो आहे मेक्सिकन भुंगा आता गाजर गवत तुम्ही त्याच्यावर काही मारा कोणतंही औषध मारा कीटकनाशक मारा काय मारायचं मारा, मारा? पण ते काय मरत नाही कारण ते आपल्यासाठी आलं होतं आपल्यासोबत त्याला काँग्रेसचं गवत पण म्हणतात हे ग गाजर गवत आपल्यासोबत आलं आपल्या भारतामध्ये झालं होतं पहा जी हरित क्रांती झाली त्यावेळेस हे आलेलं होतं आणि ते जर फक्त नियंत्रण राहायचं असेल तर हे मेक्सिकन भुंगाच उपरीय आहे त्याच्यावर गाजर गवत सगळीकडे भारतामध्ये पसरलेलं आहे अशा प्रकारे आपले नॉनस्टॉप शंभर क्वेश्चन झाले आहेत मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय मेहनत लागते या या क्वेश्चन काढण्यासाठी आणि तुमच्यासाठी आपण ही बघून बघून क्वेश्चन शोधावं लागतात त्यामुळे या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद